छत्रपती संभाजीनगर मध्ये बुधवारी रात्री दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केलेली आहे. 4 संशयित आरोपींसह 400 ते 500 अज्ञातांविरोधात 18 कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड सुरूच ठेवली होती. सगळ्याच आरोपींचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. समाजकंटकांनी एकूण 18 गाड्या जाळल्या, त्यात पोलिसांच्या 15 तर खासगी 3 गाड्यांचा समावेश आहे. आणि या जाळपोळीत 3 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दगडफेकीत 16 पोलीस जखमी झालेत. संभाजीनगर मधून आता नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. किरातपुरात काल जी दंगल झाली होती त्यानंतर आता इथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. आपण बघू शकतो रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले. जवळपास 120 जणांची तुकडी या ठिकाणी तैनात आहे. कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून आता ही खबरदारी पोलिसांनी आणि प्रशासनाने घेतली असते. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 120 जणांची प्लॅटून आहे आणि या संपूर्ण परिसरात स्थानिक पोलीस सुद्धा आहे आणि सोबतच रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात आहे. सोबतच एक रायट कंट्रोल व्हेकल सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय. त्याच्यावर सीसीटीव्हीचं पण आहे आणि गरज पडल्या शेल्सचा मारा करण्याचं यंत्र सुद्धा लावण्यात आलेलं आहे. सुरक्षा खबरदारी म्हणून हे सगळं नियोजन आता या ठिकाणी करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलिसांची जी कारवाई सुरू आहे त्यात आतापर्यंत 7 लोकांना अटक करण्यात आलेली आहे तर जवळपास 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र तरी सुद्धा या परिसरात एक तणावपूर्ण शांतता होती त्यामुळे किरातपुरा परिसरात अशा पद्धतीनं आता मोठं बळ तैनात करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी आवाहन केलंय नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस कुणालाही सोडणार नाही. जो कोणी यात दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. काल झालेली आगीच्या घटनेमध्ये जी जाळपोळची घटना झाली आहे त्यामध्ये 18 गाड्या जळाल्या आहेत. त्यापैकी 15 पोलिसांच्या होत्या तर 3 सर्वसामान्य नागरिकांच्या होत्या. तर दगडफेकीत 16 पोलीस जखमी सुद्धा झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर 3 कोटींपेक्षा जास्त जाळपोळीत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यानंतर आता खबरदारी म्हणून अशा पद्धतीनं मोठा फौजफाटा संभाजीनगरच्या किरातपुरा एरियामध्ये तैनात करण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे